आपण वडगाव मावळ येथे महादाजी शिंदे उद्यानात आलेलो आहोत. हे पा अतिशय सुंदर अशा पद्धतीचे इथं तोफ दिसते, सुंदर डिझाईन केलेलं आहे. ॲक्च्युली हे काय ऐतिहासिक तोफ नाही, परंतु त्याचं मॉडेल केलेलं आहे, अतिशय छान आहे. आतमध्ये आपण प्रवेश करतो. इथं लिहिलं आहे सदरेवरील पवित्र दगडी चौथावरती पादत्राणे घालून जाऊ नये. या ठिकाणी पराक्रमी शूरवीर महादाजी शिंदे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा पुतळा अगदी बैठ्या अवस्थेमध्ये आहे आणि एक रुबाबदार देहयष्टीचा हा पुतळा आहे की ज्यांनी मराठीशाहीला एक मानाचं स्थान मिळवून दिलं अशा पद्धतीचे हे महादाजी शिंदे यांचा अतिशय रुबाबदार पद्धतीचा हा पुतळा बनवलेला हातामध्ये तलवार आहे आणि चेहऱ्यावरचे उग्र भाव यामध्ये दिसतात. या ठिकाणी एक सुंदर चित्र रेखाटलेलं आहे आणि पहा साऱ्या जगात आमची मनताट वडगाव मावळच्या या ऐतिहासिक भूमीवर 1779 मकर संक्रांतीच्या दिवशी महादाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी महासत्तेच्या भावतेने ईस्ट इंडिया कंपनीच्या आक्रमक फौजांचा दणदणीत पराभव केला. परकीयाविरुद्ध भारतीयाने जे काही विजय मिळवले त्यातला वडगावचा हा वैभवशाली अध्याय, तथापि इंग्रजी वसाहतवाद्यांनी आपल्या इतिहास हे सुवर्णपान हेतुपुरस्सर धूसर करून टाकले. 225 वर्षांनी दश ईस्ट इंडिया एक्सप्रेसने परिवर्तित केलेले एक्सप्रेस नागरिक वडगाव विजयस्तंभ प्रतिष्ठानने मोठ्या अभिमानाने भूमीवर विजयस्तंभ महादाजी शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून भारतीय विजयगाथेचे पुनरुज्जीवन करीत भावी पिढ्यांसाठी एक चिरस्थायी स्फूर्तिस्थान निर्माण केले आहे. कोल्हापूरजवळील ज्योतिबा देवस्थानच्या आवारात 1730 महादाजी शिंदे यांचे वडील यांनी जी दीपमाळ उभारली त्याच शैली ज्योतिबाच्या जवळच्या पाचातून ही दीपमाळ उभी केली आहे. तिथं पा हत्तीचे स्तंभ आहेत. या ठिकाणी लढलेल्या भारतीय सैन्यात सर्व जातींच्या धर्माच्या सैनिकांचा समावेश असल्याने ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेना होती. आपल्या एके असले म्हणजे कोणत्याही कार्यक्षेत्रात नैतिक मूल्यांचे पालन करून आपण सर्वोत्तम ठरू शकतो. याचा वडगाव मावळचा विजय हा सबळ पुरावा. आपल्याकडील घोडदळ, पायदळ, तोफा, बंदुका, क्षेपणास्त्रांचा भारतीयने अत्यंत हुशारीने अचूक उपयोग करून आपल्या उत्तम युद्धकलेचे जे प्रात्यक्षिक दाखवले. श्रीमंत महादाजींनी या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आगळ्या युद्धतंत्राचा अवलंब केला. पुणे ताब्यात घेण्यासाठी इंग्रजी फौजांनी मुंबईहून कूच केले तेव्हा प्रथम आक्रमणाचा अल्प प्रतिकार करत महादाजी शिंद्यांनी शत्रूस गाफीलपणे पुढे सरकण्याच्या मोहात पडले. मात्र शत्रू घाट चढून खंडाळ्यात येताच खोपोलीला त्याची रसद तोडली. खंडाळा ते पुण्याच्या दरम्यानची सगळी गावे आधीच रिकामी केली होती. धान्य चारा हलवला होता. सगळ्या जलसाठ्यांमध्ये पाणी विषारी करून टाकले होते. अन्न पाण्याविना शत्रूचे सैन्य
ठेचकाळत पुढे निघाले होते तेव्हा मराठा घोडदळाने त्याला रात्रंदिवस संत्रस्त केले. साधी झोपसुद्धा मिळून दिली नाही. जेरीस आणलेला शत्रू कसा वसा तळेगावपर्यंत आला. शत्रूंनी परतताना आपल्या अवजड तोफा तळेगावच्या लढ्यात टाकून दिल्या. फिरंगी सैन्य वडगावात आले असताना 24 जानेवारी रोजी मराठ्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांची दानादान उडून दिली. पराभूत लचू फिरंग्यांनी पांढरे बावटे फडकवले आणि 26 जानेवारीला इथून जवळच असलेल्या टेकडीवर श्रीमंत महादजी शिंदे नाना फडणवीस यांच्यासमोर लेखी शरणागती पत्करली. मात्र विजय भारतीयांनी ताब्यात असलेल्या फिरंगी सैन्याला उदार मनाने सोडून न देता सरळ मुंबईवर धडक मारून तेथील ईस्ट इंडिया कंपनीच्या समूळ उच्चाटन केले असते तर 1789 भारतीय सैन्याला मोठी कलाटणी मिळत असते. त्यानंतरच्या काळात इंग्रजी वसाहतवाद्यांनी आपल्या नामुष्कीच्या पराभवाची आठवण पुसून टाकण्यासाठी येथे कॅप्टन जेम्स स्टुअर्टचे स्मारक उभे केले. तीर्थाल मराठे ज्याला इष्टोर फाकडा म्हणत होते तो या फिरंगी गडी प्रत्यक्षात वडगावपर्यंत आलाच नव्हता. तेथील लढाईच्या 10 दिवस आधीच म्हणजे 4 जानेवारीला कारला येथे बळी पडला होता. एक्सप्रेस नागरिक वडगाव विजयस्तंभ प्रतिष्ठानने 2003 राष्ट्राला समर्पित केलेले हे स्मारक वडगाव ग्रामस्थांच्या वतीने वडगाव मावळ ग्रुप ग्रामपंचायतीने दत्तक घेतले आहे. ग्रामपंचायतीने ग्राम स्मारकासाठी येथे जमीन उपलब्ध करून दिली. या प्रकल्पाला मावळ तालुका प्राथमिक शिक्षकगृह रचना संस्था श्रीमंत महादेव शिंदे प्रतिष्ठान वडगाव मावळ यांचा मोबाईल सहकार्य मिळाला. अभिमानी भारतीयांनी 1000 रुपयापासून वडील रकमेच्या देणग्या दिल्या. त्यातले महत्त्वाचे देणगा अरुण फिरोदिया 5 लाख, सिंबायोसिसची सोसायटी शैक्षणिक संस्था 1 लाख, महाराष्ट्र शासन 50,000, श्री गोपीनाथ उत्सव प्रज्ञा मंडळ 50,000, प्रोफेसर कर्नल बालसुब्रमण्य 25,000, डॉक्टर कांचारसिंह 10,000 अशा पद्धतीच्या ह्या ज्या देणग्या दिलेल्या आहेत आणि यातून अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे स्मारक उभं केलेलं आहे आणि ही एक मानवंदना आहे. मराठी साम्राज्याचा हा जो अभिमान आहे या अभिमानाला ही मानवंदना आहे. त्याची जाणीव जर सर्व मराठ्यांनी ठेवली तर परकीयांची मानवर करण्याची हिंमत होणार नाही. हाच आदर्श जर महादजी शिंद्यांच्या आपल्या डोळ्यासमोर असेल तर मात्र आपल्याला कशाची भीती नाही. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं उद्यान आहे. संध्याकाळच्या वेळेला मुलांना खेळायला सुद्धा सुंदर वातावरण आहे. म्हणजे आपला आदर्श डोळ्यासमोर आहेत पण हसत खेळत अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. अतिशय सुंदर निसर्ग आहे आणि या निसर्गामध्ये मागील शेतामध्ये जेम्स स्टुअर्टची पलीकडे एक समाधी आहे. ही समाधी तुम्हाला इथून दिसते पहा. समोरच इथं तुम्हाला समाधी दिसेल. हे पहा, जेम्स स्टुअर्टची या ठिकाणी समाधी आहे आणि याच स्मारकाच्या पाठीमागच्या बाजूला शेतात. अशा पद्धतीचे फार मोठे लोक आपल्याकडे होऊन गेले. त्यांचा आदर्श आपल्या समोर आवश्यक आहे. मराठी माणसांनी स्मरण घ्यावं अशा पद्धतीचं यांचं कार्य आहे आणि याची जाणीव जर प्रत्येकाने ठेवली तर एक मराठा लाख मराठा व्हायला वेळ लागणार नाही. इथं शासनापुढं अगदी भीक मागायची सुद्धा गरज नाही. तुमच्यामध्ये ताकद असेल, हिंमत असेल तर तुम्ही तुमचं नशीब घडवू शकता. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महादेवी शिंदे. आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हा रस्ता आहे. इथून आतमध्ये गेलं समोर जेम्स स्टुअर्टची समाधी आहे.
खेपा आपण समाधीकडे चाललेलो आहोत. हा एक नाला आहे, इथून थोडंसं चालत आपण गेलं की आपल्याला जेम्स स्टुअर्टची समाधी दिसेल. ही भातशेती आहे. या भातशेतीतून अतिशय सुंदर अशा पद्धतीचे पिकं आलेली आहेत. शेतामध्ये भरपूर माती आहे, पाणी आहे. खेपा या ठिकाणी खेकड्यांची वेळ, यात खेकडं असतात. सुंदर अशा पद्धतीची संध्याकाळची वेळ आहे आणि आपण स्टुअर्टच्या समाधीजवळ आलेलो आहोत की ज्या ठिकाणी त्याचा अंत्यविधी केला. ही जागा अगदी सन्मानपूर्वक केलेली आहे, अतिशय सन्मानाने त्यांचे हाल हाल केलेले नाही. हा एक इतिहास आहे आपला. या ठिकाणी हे जेम्स स्टुअर्टचे साथ, द मेमरी ऑफ कॅप्टन जेम्स स्टुअर्ट, ईश्वर फाकडा, ओजीआर फर्स्ट कमांडिंग ऑफिसर हो डेड फाइटिंग गॅलंट्री करला 200 इयर्स अगो ऑन 4 जानेवारी 1779 सेकंड बटालियन ब्रिगेड ऑफ गॉड्स. तर अशा पद्धतीची समाधी आहे. आणि या ठिकाणी इथं समोर हा जो क्रॉस दिसतोय, हा क्रॉस आहे, तो अर्धा गाडलेला आहे. त्यामुळं काहींचा गैरसमज होऊ शकतो की हे असे कसे. तो क्रॉस उंच होता, तो दगडी घडवलेला होता. त्यावेळेस म्हणजे 1779 साली महादजी शिंद्यांनी त्यावर जो दगड सन्मानपूर्वक बसवलेला होता तोच आहे हा. आणि छानपैकी चौथरा केलेला आहे आणि याचा या ठिकाणी उत्सवसुद्धा भरवला जातो. अशा पद्धतीचं एक ऐतिहासिक हे ठिकाण आहे. अगदी काही इतिहासाच्या ज्या पाऊल खुणा आहेत, अनेक प्रकारचे फाकडे आहेत, या फाकड्यांमध्ये असलेला हा ईश्वर फाकडा. आणि हा ईश्वर फाकडा आपण या पद्धतीने त्याला पाहिलं. ज्या ठिकाणी त्याला ठेवलेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा याची एक वेगळी समाधी बनवलेली आहे, ती सुद्धा पाहण्यासारखी आहे.